मसाला स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी। तर तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज पूर्ण ह्या वर्षाची दिवाळी तुम्हा सर्वांना सुख आणि समृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि चला, कालचा फराळ झालेला आहे, थोडाफार दोन तीन फराळ झालेले आहेत म्हणजे आयटम्स, आणि आज चकली बनवायचे आहेत। आणि पुढचा पदार्थ काय बनवूयात चकली झाल्यानंतर ते पाहूयात। आणि सुरुवात तर आता चकलीपासूनच करायची आपल्याला। तर आता व्हिडिओला वेळ न घालवता पूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तो चलिए शुरू करते हैं। इथे बघा किती छान आमच्या दीदीने रांगोळी काढलेली आहे। हॅप्पी धनतेरस, तर तिला खूप आवड आहे रांगोळीची आणि खूप छान रांगोळी काढते। ते स्वतःच्या मनानेच काढते, तिला खूपच आवड आहे रांगोळीची। आणि बघा इथे दुपारी झाली होती म्हणजेच 12 वाजलेले इथे, आणि 12 वाजता आम्ही इथे पीठ मळत होतो चकलीचं, कारण सगळे कामं आवरून वगैरे सगळं करूनच आम्हाला इथे फराळ करण्यासाठी बनवण्यासाठी इथे बसावं लागतं। आणि त्यानंतर बघा इथे कृष्ण भी काही शांत बसणार नाही, ती खूप त्रास देते। चकली बनवायला घेतली आहे काय साहेबांनी, तर आता मी तेल काढून घेते कढईमध्ये आणि मस्त असं कडक करून घ्यायचं आहे तेल। त्यानंतर बघू आता चकली आपली कशी बनणार आहे आणि कशा तळे जातील ते बघूया। चला, आता फराळाची सुरुवात झालेली आहे बनवण्याची, तर आता दिवस कुठं झाले काय माहिती नाही आहे, बघू आता किती वेळ लागेल। जास्त टाकलं ना की खूप वेळ जातं तेल तळण्यासाठी, आणि चकली कसं बुडायला लागत नाही, पटकन तळल्या जातात। तर थोडंफार सिलेक्ट ठेवते मी असंच, थोड्या वेळानंतर टाकूया, कारण खूप तेल झालं तर वरती येतं ना, त्यामुळे थोडंसं तेल उरवत आहे मी, सिलेक्ट ठेवते असंच बाजूला। मग आमची कृष्णवीचा आवाज येतच असेल, आमची कृष्णवी काही झोपणार नाही, ती अगदी सगळे फराळ बनवत असते आमच्यासोबत, आम्हाला खूप मदत असते कृष्णवीची। इथे आमची मस्ती चालली होती, ताई साहेब काय काय बोलत होते आणि मस्ती चाललेली खूपच आमची, आणि कृष्णवी पण खूप त्रास देत होते आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी गप्पा झाल्या होत्या मध्ये मध्ये, थोडा टाइमपास पण असतो आमचा। तोपर्यंत आपण चकली कशा बनतायत ते बघूया। तर बघा इथे चकल्या बनत आलेल्या आहेत, तर ताई साहेब खूप छान चकल्या बनवत आहेत आणि कुठेही तुटत नाहीत चकल्या। तर तुम्ही बघू शकताय किती छान आपल्या चकल्या बनत आहेत, कारण ह्या भाजणीच्या चकल्या आहेत। आणि भाजणीच्या चकल्या म्हटल्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे सर्वांना की भाजणीच्या चकल्यामध्ये कसं डाळीची खूप प्रोसेस केली जाते, त्याच्यामध्ये डाळी वगैरे आहे, तांदूळ हे सगळं टाकून वगैरे धुवून सुकू घालून त्यानंतर पीठ बनवायचं, त्यानंतर मग मळायचं वगैरे, त्याच्यामध्ये प्रमाण सगळे बरोबर पाहिजे, नाही तर प्रमाण खाली वर झाल्यानंतर कसं चकली तुटतात, तर प्रमाण सगळं बरोबरच हवे आणि चकली त्यानंतर खूप छान होतात। तर तसंच आमचं प्रमाण बरोबरच पडलं असं वाटतं मला, कारण चकली आज कुठंच तुटत नाहीत। कधी कधी कसं होतं की कधी चकली तुटल्या जातात आणि चकल्या गोल बनत नाहीत, पण आज खूप छान आमच्या चकल्या बनत आहेत। आणि ताई साहेबांची रेसिपी म्हटल्यानंतर तर कमालच असणार, कमालच असते। आणि ताई साहेबांना रेसिपी पहिल्या नंबरला येते। हो भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो, नाही मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है। त्यामुळे आमच्या ताई, हो ताई साहेबांच्या रास्त्यात हा होत आहे, हो का नाही ताई साहेब, इकडे तर बघा रास्ता आहे कशाला, हो ना। तर एवढं काय आम्हाला जमत नाही रेसिपीचं, तर सगळी आयडिया आमच्या ताई साहेबांकडूनच घेत असते मी। तर माझं कसं थोडंफार मदतीला असते मी, जास्त आपलं लक्ष नसतं ताई साहेबांकडे। बाप को भेज, तेरे बस की बात नहीं। कोण करते, पण कधी जेव्हा ताई साहेब नसेल तेव्हा, ताई साहेब असल्यानंतर टेन्शन नसतं ना मला, बरोबर का नाही, कारण मी टेन्शन घेत नसते ताई साहेब असल्यानंतर। सख्खी बहीण आहे ना, काय टेन्शन आपल्याला, हो का नाही, हो का नाही, हो बरोबर आहे। तर ह्या पद्धतीचं आपल्याला पीठ मळायला हवं आहे, तर अशा पद्धतीने पीठ मळल्यानंतर खूप छान आपली चकली बनतात। तर तुम्ही बघू शकता किती छान आपली चकली बनली, तर खूप रंग पण सुरेख आला आहे चकलीला। तर बघूयात आता तळल्यानंतर आपली चकली कसे बनतात ते। चला आता आपलं तेल गरम झालेलं आहे, तर चकली पण तयार झालेली आहे, तर आपण तळून घेऊया कशा पद्धतीने चकली होतात। तर थोडंसं मी पीठ टाकून बघते कसं, पीठ टाकल्यानंतर आपल्याला कळतं की तेल गरम झालं आहे का नाही, तसंही झालेलं आहे, पण थोडंसं पीठ टाकायचं असतं असं मला मम्मीने शिकवलं आहे। आणि त्यानंतर आपण असं चकली सोडूयात, किंवा हाताने सोडू शकतो, किंवा तेल आधी फुल करून घेतलेलं आहे गॅस, त्यानंतर बंद आचीवर ठेवायचं आहे। आणि त्याच्यामुळं काय होईल की आपली चकली खूप छान असे आतमधून खरपूस होतात आणि खुसखुशीत बनतात, त्यामुळं फुल गॅसवर तळायचं नाही,
स्लो गैस ठेवायचा आहे. एकदा गरम करून घेतलं आपलं गॅस की पुन्हा स्लो गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे पूर्ण चकली. आणि अशा पद्धतीनं हातानं टाकता येत नसेल किंवा तर असं तुम्ही आपल्या चमच्याने सुद्धा असं सोडू शकता. चल तर कसं हातावर पण उडणार नाही आणि तुटणार पण नाहीत आपली चकली. आणि खूप छान पद्धतीने आपली चकली तयार होतात आणि कुठे तुटणार नाही चकली. आखेला आखे तसेच चकली आपले तळले जातात. तर अशा पद्धतीने तुम्ही तळू शकता चकली चमच्याने टाकून. आणि खूप छान चकली बघा आता तुम्ही बघू शकताय किती सुंदर बनत आहे. तर त्याला हलवायचं नाही लगेच कारण त्याला काही चमचा वगैरे घालायचं नाही आतमध्ये नाहीतर ते तुटले जातात. तोपर्यंत असंच मंद आचीवर ठेवायचं आपल्याला. तर मग आम्ही स्लो गॅसच ठेवलेला आहे. किती उभं राहून कंटाळा येत होता कारण चकली लवकर तळतच नाही. खूप कंटाळा येतो थांबत थांबून. पाय दुखतात संध्याकाळी आणि खूप त्रास होतो. आणि दुसरी पण प्लेट तयार झाली लगेच. तर चला आता ती पण प्लेट तळायची आहे. वेळ लागतो पण खाण्यासाठी खूप काय म्हणतात खमंग आणि खुशखुशीत बनतात. पण तळण्यासाठी तर वेळ लागतोच. हे प्रत्येक गृहिणीला माहिती आहे की स्वयंपाक करण्यासाठी किती वेळ लागतो किंवा असे तळे पदार्थ करण्यासाठी किती वेळ लागतो. पण खाण्यासाठी अगदी एक मिनिट सुद्धा लागत नाही भाई. मजा आया. तर बघूयात आता आपली चकली किती वेळ लागतील ते. आता आपण पलटी मारून घेऊया कारण तेल पीठ नाहीत. आता तर तेल पीठ थोडं कमी झालेलं आहे. तर आता आपण उलट्या बाजूने असे खाली करून घ्यायचे पूर्ण पलटी मारायचे आपल्या चकलीला. सर्व चकली आता पलटी मारून घेतली मी. तर आता आपली चकली तयार झालेली आहे. तर बघू शकता बघा तेल पीठ पूर्ण बंद केलेलं आहे. आणि बघू शकता किती खमंग आणि रंग पण खूप सुरेख आलेला आहे. खूप रंग आलेला आहे. आणि तेल पेन पूर्णपणे बंद झालेलं आहे. स्लो गॅसवरतीच आहे. खूप वेळ लागतो पण चकली खूप छान टेस्टी बनतात. तर बघा ताई साहेब चकली काढत आहेत तेलामधून. तर बघा आता चकली सोडत आहे स्लो गॅस करून. तर बघू शकताय किती छान रंग आलेला आहे. सुरेख रंग आलेला आहे आपल्या चकलीला. एकही चकली कुठंच तुटली वगैरे नाही आहे. तर छान दिसत आहे चकली. तुम्हाला कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता दुसऱ्या खाना तळून घेऊयात. आता ताई साहेबांची ड्युटी. थोडं ताई साहेबांना पण काम लागलं पाहिजे ना. हा का ताई साहेब कोण काम करतो जास्त सांगा बरं तुम्ही. मी हे बघ मी तुम्ही करता. अरे बापरे म्हणजे मी असंच बसून असते का. बघा आमच्या ताई साहेब सुद्धा कधी खोटं बोलत नाहीत. पण आता बघा खोटं बोलतात म्हणजे स्वतः बोलावं लागतं. बघा बघा परत तुम्हाला पण सांगतो बोलावं लागतं कारण खरंच ताई साहेब करतात काम खूप. आणि मी थोडं थोडं हेल्प करत असते मध्ये मध्ये. आता छोटी जाऊ आहे म्हटल्यानंतर तर थोडं थोडं काम केलं पाहिजे कारण आपल्याला एवढं समजत नाही. मोठी जाऊ बाई जे सांगेल तेच करायचं असतं बरोबर ना. मग त्यामुळं जे ताईंचा ऑर्डर येतो त्याप्रमाणे मी काम करत असते. तर आता चकली वगैरे बनवून झालेली आहे. तर 4:30 वाजलेले तर आता मार्केटला जायचं आहे. तर मार्केटला जाण्यासाठी आता चहा घेऊत म्हणलं. तर अगोदर चहा बनवायला ठेवला आहे. तर चहा पिल्यानंतरच बाहेर पडायचं आहे कारण चहा पिल्याशिवाय आपली एनर्जी म्हणतात ना एनर्जी फ्रेश होते आणि छान वाटतं कारण आज दिवसभर झाले इथे बसून किचनमध्ये खूप कंटाळा आलेला आहे आणि फ्रेशनेससुद्धा नाही फेसवरती. तर चहा पिल्यानंतर ना चहाने काय माहिती एनर्जी येते एक नवीन फ्रेश वाटतं. आणि ते आमचा कुकर वो आपण खूप आवाज देते. बघूया आता पुढे काय होणार आहे ते. चला आता आम्ही खाली आलो आहे. चला मार्केटला जातो. तर चला आता काय काय शॉपिंग करायची आहे. भाजी किंवा काय दुसरं काही. भाजी म्हणत म्हणत माणूस काहीतरी घेतच. चला आज मार्केटमध्ये काय काय घ्यायचं आहे. आणि ते मस्त गाईसुद्धा आलेले आहेत आज. खरं तर आज बारशी आहे. तर आज गाई पण सापडले तर चला गाईचं आपण दर्शन करूयात. मार्केट तर छान भरलेलं दिसतं दुरूनच. बघूया आता आतमध्ये जाऊन कसं भरलं आहे ते काय काय आलं ते. शंभरला 3 किलो आणि कांदे 60 रुपये किलो. तर खूप महाग आहे. चला आता थोडेसे बटाटे कांदे घेऊया. किती रेट असला तरी खाण्यासाठी बटाटे कांदे आवश्यक आहेच. तर कांदे बटाटे फायनली आता आम्ही घेतलो इथे. तर बघा बटाटे 100 रुपयाला 3 किलो खूप महाग आहे. भाज्या काय घ्यायच्या आणि काय खायचं हाच प्रश्न असतो रोज. बघा इथे मी कुली नंबर 1 बनते. ताई साहेब सगळं वजन माझ्याकडे देत असतात. मस्त जोक मारा. टमाटर पण खूप महाग आहेत. 2 किलो 50 आणि 1 किलो 30. तर चला आता बघूया ताई साहेब किती म्हणताय. तर घेत आहेत इथे ताई साहेब बघू शकताय.
आता मी कोथिंबीर घेतली आहे तर ताई साहेबांनी मला आता खिचडी जाऊयात काय काय घेऊयात बघूयात काय काय दिवाळीचं असं काय काय आले बघा आगाशी दिवा हार वगैरे तोरणं कंदील खूप काय रांगोळ्या वगैरे छान छान असं रांगोळ्याचे जे साचे असतात पंते आले खूप छान बघण्यासारखं आलं त्या पण छान आल्या सगळीकडे आज रांगोळ्याच रांगोळ्या पंत्यात पंत्याच आहेत तर ताई कशा आहेत पंत्या कशा आहेत पंत्या कढीपत्ता घ्यायला गेले आहेत ताई साहेब तर बघू कढीपत्ता कितीचा आहे 10 आहे वाटतं कढीपत्ता ॲक्च्युली मला पण माहिती नाही कशा आहे कढीपत्ता कढीपत्ता द्या म्हणून लवकर मिरची पिशवी टाकायला मिरची आणि कढीपत्ता मिरची 30 पाव आहे बापरे भरपूर महाग झालेला आहे त्याच्यामध्येच टाकायला सांग कढीपत्ता ठीक आहे खूपच महाग झालेला आहे लसूण तर 120 रुपये पाव आहे लसूण लसूण लसणाची महागाई खूप आली आहे तर बघू शकताय आज लसूण घ्यायचं आणि कांदा घ्यायचं म्हणजे काही राहिलं नाही आहे कारण इतकीच महागाई चुकी खूप वाढली आहे तर आता आपण लसूण घेतलं मस्त असा लसूण आहे छान छान असे कपडे वगैरे आलेले आहेत बघू शकताय तुम्ही लहान मुलांचे कपडे वगैरे आणि ते हे सगळ्या ओढण्या वगैरे आहेत प्लाझो ओढणीज आणि ते सगळं आपलं काय म्हणतात किचन सामान जे काय असेल ते प्लास्टिक बॉटली काय म्हणतात कढई करंजीचं साचा डब्बे टिफिन बॉक्स आरसा सगळं काय असतं इथे घर आलेलं आहे आरसा बघा कसं चेक करतात असं चेक करताना तुम्ही पण सांगा कुठला फायनल घेतला आरसा घेतला ना फायनल केला चला घ्या चे डबे वगैरे सगळं काय असतं मिळतं इथे ते ड्रेसेस वगैरे इथे चाळणी घ्यायची होती बुंदी गाळण्यासाठी घरी आहे पण ताईला ते काही कम्फर्टेबल वाटत नाही आहे त्यामुळं म्हटले की नवीन घेऊयात म्हणजे त्यामुळे बुंदी याच्याने कसे छान पडेल त्यामुळं ताई साहेबांना घ्यायचीच होती तर ते घेतले आहेत दे खूप आहे हाऊस बुंदी करण्याची याच्याने बुंदी छान गळते सामान तर खूप आलेलं आहे दिवाळीचं तुम्ही बघू शकता किती गर्दी झालेली आहे बघू शकता तुम्ही बापरे मार्केटला गर्दी झालेली आहे खूपच गर्दी आहे ताई साहेबांना मस्त रांगोळी सारखं आवडल्या स्टिकर बघू आता ताई साहेब कोणतं घेतात ते फायनली मी सांगणारच आहे तुम्हाला दरवाज्याला लावतात आणि पट्टी घ्यायला घेतली आहे लावण्यासाठी दरवाज्यावरती आणि असं मोराचा शुभ दीपावली म्हणून घेतला आहे त्यांचं किती शोधणं चाललंय एका पर्ससाठी किती वेळ झाला ताई साहेब शोधतायत त्यांना हे घेऊ का ते घेऊ झालं आहे कारण खूप पर्स असल्यामुळं त्यांना असं वाटतं की कुठलं घेऊया सगळे चांगले दिसतात कसं असतं की एक काय कुठला ड्रेस वगैरे घ्यायला गेले खूप सारे ड्रेस दिसतात मग कोणतं घेऊ कोणतं घेऊ असं तसं झालं आहे अगदी त्यांचं आणि त्यांनी पर्स कोणता चॉईस केला आहे आपण बघूयात आता बघू कोणता घ्यायचं आहे ताई साहेब फायनल आणखी शोध चालूच आहे बघा कोणता चॉईस होतं हेच घेऊया छान आहे ना आवडला ना द्या मग फायनल आता वाव छान आहे तसं छोटासा पर्स बाहेर जाण्यासाठी कसे आहेत कसं अंकल आहे 30 रुपये हेअरिंग्स छान आहेत कोणते घ्यायचे दोन्ही पण छान आहेत घे दोन्ही पण एक मला होईल आणि एक दीदीला आपल्या बस किती चॉईस करताय आता मग कोणते आवडले याच्यामध्ये मला तर तेच दोन्ही आवडलेत बाकी दुसरे एवढे काही खास वाटत नाही नका ते दोनच आवडले फिक्स फायनल करा आता हे छान आहेत छान आशा इथे वाढतच चाललेली आहे काही घेऊ काही ना त्यांना काही ना काही घेऊच असं वाटतंय त्यांना काही नवीन असं बघितलं की ते घ्यायचं जमलं तर घ्यायचं मी घेऊ देत नाही का कारण खूप खरेदी करू देत नाही मी ताई साहेबांना कमी खरेदी करत असते मी म्हणून मला म्हणते तू येत जाऊ नको मला काहीच घेऊ देत नाही असं म्हणत असते नेहमी साठी ताई साहेबांनी मला इथपर्यंत आणलेत बघा इथे घेऊ म्हणून नाही नाही इथे घेऊ इथे जरा कमी मजा आहे ना तर म्हणून ताई म्हटले की चला इथे पर बघा मला इथे घेऊन आल्या शेवटी
एका शेपटी पीस साठी मला इतपर्यंत यावं लागलं. पटापटा पटा पुढं पळून जातात आणि मी सगळा व्हिडिओ वगैरे शूट करत मागेच पडते. त्यांच्या ताईसाहेब पुढे निघून जातात, काय बोल राहा काय कर बाई मला सांगू नको असं बोलत असतात. आपल्याला भाज्या घेतलेल्या आहेत आणि जे काही सामान लागतं सगळं घेतलेलं आहे. चला बाबा एकदाच झालं मार्केट आपलं. खूप महाग भाज्या आहेत, काय घ्यायचं काय नाही प्रश्न पडत आहे. झालं आता आपलं मार्केट बाय. तर फ्रेंड्स आता संध्याकाळचं स्वयंपाक चाललं आहे. तर आता सगळं बनून झालेलं आहे, भाजी वगैरे झाली आहे, भाकरी करत आहे. तर भाकरी पण झालेले तर आता भात वगैरे फोडणी द्यायची आहे. त्यानंतर आता ही तयारी झाल्यानंतर आता दिवाबत्ती वगैरे करायची आहे बाकी. तर आता तयारी साफसफाई चाललेली आहे, इकडे भांडे वगैरे चालले आहेत ताईसाहेबांचे आणि आता स्वयंपाक झालेला आहे. तर आता परत नंतर बघू आता काय करायचं. किचनमध्ये इतका पसारा झाला होता की सगळा पसारा आवरून वगैरे मुलं असले कसं पसारा खूप करतात किचनमध्ये. दिवसभर त्यांचं जेवण खावणं असतंच मध्ये मध्ये आणि त्यानंतर इथे सगळा पसारा आवरून इथे दिवाबत्ती करण्यासाठी आलो आहे. तर इथे समृद्धीची खूप हौस होती की मला पण वाती बनवायच्यात माझं, थोडा तर शूट घे मम्मी मी मला पण दाखव व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे म्हटलं आणि तिचा पण शूट घेतला मध्ये आणि तिला पण खूप छान वात्या जमतात. सगळं काय करू लागते ते तिला खूप जमतं देवाचं काय काय करणं. आणि त्यानंतर इथे मी ताईसाहेब सगळ्या वाती वगैरे करून सगळे दिव्यांची तयारी केलो आहोत. आणि त्यानंतर बघा इथे मध्ये मध्ये कसं मल्हारची आणि कृष्णाची मस्ती चालली. आता मल्हार बघा ओम नमः शिवाय करत सगळे युवती लावत आहे, सर्वांनाच लावत होता. आणि मल्हारची तर खूपच मस्ती असते आणि कृष्णवी तर शांतच बसत नाही, दिवसभर तिचं तेच असतं मध्ये मध्ये. त्यानंतर इथे बघा दिवे वगैरे लावले आहेत आणि प्लेटमध्ये घेऊन सगळे बाहेर वगैरे रांगोळीवरती इथे ठेवत आहे. आणि खूप छान वाटत होतं, असं वाटत होतं आजच दिवाळी आहे. आणि दिवे लावल्यानंतर काय माहिती खूप छान वाटतं, मन प्रसन्न वाटतं आणि आनंदी वाटतं. आणि धनतेरस असल्यामुळे तर खूप छान वाटत होतं आणि सगळी पूजा वगैरे करून छान वाटत होतं. आणि आमच्या दोघींचं सगळीकडे दिवे लावून वगैरे चाललं होतं आणि मुलांना पण खूप भारी वाटत होतं कारण मुलं गेल्या वर्षी लहान होते कृष्णवी आणि मल्हार, ह्या वर्षी ते मोठे झाले त्यांना सगळं समजायला लागलं. तर ते पण खूप खुश होते दिवा लावलं की ते जे जे म्हणून असं जे करतात म्हणजे पाया वगैरे पडतात दिव्याच्या कुठेही दिवा ठेवला की. त्यानंतर इथे बघा आम्ही इथे गॅसची पण पूजा केली आहे. आज धनतेरस दिवशी गॅसची पण पूजा केली जाते, अग्निदेवताला नमस्कार केला जातो पूजा वगैरे करून, असं आम्ही रोजच करतो पण आज तर केलंच पाहिजे. आणि त्यानंतर इथे बघा धनाची वगैरे पूजा करून इथे दिवे वगैरे लावले आहेत. तर आज 13 दिवे लावले जाते धनतेरस दिवशी, तर 13 दिवे लावायचे असतात आणि 13 दिवे लावून झाले होते आमचे. आणि अशा पद्धतीनं मी पूजा वगैरे केले आणि नमस्कार केला. आज धनतेरस आहे तर मी इथे मंदिरामध्ये आले होते दिवे लावण्यासाठी. तर इथे आरती चालू होती, मग आरती चालू असताना आपण काही करू शकत नाही. मग मी आरती केले आणि आरती केल्यानंतर त्यांचे जे काही मंत्र वगैरे चालले होते विधी, तर ते म्हटले की तुम्ही दिवे लावून घ्या, तुम्हाला जे काय करायचं पूजा करा. म्हणून मी त्या पद्धतीने इथे बसून सगळे दिवे वगैरे काढले आणि असे 13 दिवे मी इथे काढून सगळे दिव्यामध्ये तेल वगैरे वाती वगैरे घातले. आणि त्यानंतर असं ओमच्या आकारामध्ये सगळे दिवे लावून घेऊन नमस्कार केला भगवान भोलेनाथांना आणि इथे भोलेनाथांचं दर्शन घेतले. त्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन घेतले, त्यानंतर शनिदेव महाराजांचं दर्शन घेतले आणि सर्व श्रेष्ठ संतांचं पण इथे दर्शन घेतले. आणि त्यानंतर इथे विठ्ठल रुक्मिणीचं पण दर्शन घेतले. आमच्या सोसायटीमध्ये बघू शकताय किती छान सजावट वगैरे केलेली आहे लाईटिंगची. तर किती सुंदर अशी लाईटिंग सजवलं आहे पूर्ण सोसायटी आमची. तर बघा किती छान दिसत आहे, बघा भारी वाटते ना. खूप छान दिवे वगैरे सगळ्यांच्या घरामध्ये फटाके फुटत आहेत, मुलं खेळत आहेत आणि सगळ्यांचे फराळ घरामध्ये तयार होत आहेत. फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.